कारेले आवडत नाही तर ही रेसिपी एकदा तरी नक्कीच ट्राय करा. एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही रोज खात बसाल. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत भरलेली कारेले, ज्याच्यामध्ये 4-5 दिवस टिकणारं सारण बनवणार आहोत आणि कडू न लागणारं कारलं, जे तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. आता कारलं कडू लागू नये त्यासाठी कुठची टिप वापरावी हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन. म्हणून मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ते सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. भरलेली कारली बनवण्यासाठी इथे मी 3 कारले घेतलेले आहेत. 2 मोठे आहेत आणि 1 छोटं आहे. तर साधारण 1.5 किलो कारले तुम्ही म्हणू शकता. वरचे जे काटे आहेत ते आपल्याला या प्रकारे काढून घ्यायचे. जेवढं तुम्ही ते वरचे काटे काढून घेणार तेवढंच कडूपणा त्याच्यामध्ये कमी होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता असं एकदम प्लेन केलेला आहे. आता 2-3 वेळा पाण्यातनं स्वच्छपणे हे धुवून घेतलं आहे. त्यानंतर देठाचा भाग कापून घ्यायचा आहे आणि मधोमध या प्रकारे चीर द्यायची. आतमध्ये जे बिया आहेत त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायचे चमच्याच्या मदतीने. तुम्ही सुरीनेसुद्धा काढू शकता. जागा मधली एकदम क्लिअर करायची आहे. असं साल वगैरे कुठेही राहता का म्हणे, जेवढी जागा क्लिअर होईल खोल होईल त्याच्यामध्ये तेवढंच जास्त सारण तुम्हाला भरता येईल. याच प्रकारे बाकी जे तुकडे आहेत त्यातले सगळ्यांच्या बिया काढून घ्या आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. एकदा काय धुवून झालं की यांना आपल्याला मीठ चोळायचं आहे. मीठ लावल्याने व्यवस्थितपणे मीठ जिरलं जाईल. कारली खाताना कुठेही असं जाणवणार नाही की कारल्याला मीठ वगैरे लागलेलं नाही आहे, कारण आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत. म्हणून आत्ताच इथे मीठ हळद मसाला वगैरे आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर मीठ लावून घेतल्यानंतर 1/2 चमचा हळद आणि साधारण 1/2 चमचाभर लाल तिखट आपल्याला लावून घ्यायचं. जर तुम्हाला लाल तिखट नको हवं असेल स्किप करू शकता, पण चवीला छान लागते मंडळी म्हणून मसाले आत्ताच आपल्याला कारल्याने लावून घ्यायचे. लावून 10 मिनिट आपण ठेवणार आहोत, कारण त्या 10 मिनिटात आपण तयार करणार आहोत सारण. सारण बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 छोटी वाटी बेसन म्हणजे चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. पिठाचा कच्चट वास येऊ नये किंवा घशाला घास बसू नये म्हणून पीठ आधी भाजून घ्यायचं आहे खमंग सुटेपर्यंत. साधारण रंगही बदलतं, करपून देऊ नका. लो फ्लेमवर 5-7 मिनिटं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर काढून घ्या. जेवढं लागेल तेवढं वापरायचं आहे आणि उरलेलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता दुसऱ्या फेरीसाठी. तर तुम्ही इथे बघू शकता हलकं हलकं असं रंग बदललेलं आहे आणि थोड्या वेळातच तुम्हाला जाणवेल का पीठ भाजून झालेलं आहे. तर इथे बघा, आता मी हे काढून घेते आणि याच कढईमध्ये आपण बाकीची तयारी करूया. आता इथे आपल्याला 2-3 चमचे तेल गरम करायचं आहे. तेल गरम होताच याच्यामध्ये द्यायची आधी फोडणी. पण इथे थोडंसं तेल जास्तीचं झालं आहे मंडळी म्हणून मी थोडंसं आधी काढून घेतलेलं आहे, ते नंतर आपल्याला लागणारच आहे. तर फोडणीसाठी 1 चमचाभर मोहरी, 1 चमचा जिरं, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि लसूण, मिरची आणि आलं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. ज्याच्यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि 2 हिरवी मिरची मी घेतलेली आहे. चांगलंच तेलावर परतून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेले कांदे. तर इथे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. जेवढं कांदा व्यवस्थित शिजेल तेवढंच आपला मसाला असं छान स्मूथ तयार होईल आणि सारण जे आहे ते कारल्याला एकदम चुटकून बसेल, कुठेही सुटणार वगैरे नाही. तर त्यासाठी या प्रकारे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 टमॅटो. इथे आता आपण घालणार आहोत मीठ, कारण मीठ घातल्यामुळे कांदा आणि टमॅटो लवकर मऊ पडतं. तर मीठ घातल्यानंतर परतून घ्या. शिजल्यानंतर आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले घालूया. तर घाला याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, 2 चमचे सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला, 1 चमचाभर धणे पूड, 1 चमचाभर जिरे पूड आणि 1/2 चमचा सिम्पली स्वादिष्ट गरम मसाला. हे सर्व मसाले घातल्यानंतर छानपैकी परतून घ्या आणि तुम्ही ते बघू शकता आपला मसाला तयार आहे. कांदा टमॅटो आणि सर्व मसाले आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. आता 2 चमचे खवणलेलं ओलं खोबरं याच्यामध्ये घालायचं आहे. त्याचसोबत घालायचं आहे भाजलेलं चण्याचं पीठ. आता साधारण मी 3-4 चमचे याच्यामध्ये घालती आहे. आता तुम्हाला किती सारण जास्तीचं हवं आहे किंवा पिठाची क्वांटिटी कितीतरी आपण कमी जास्ती करू शकतो. इथे मी जसं सांगितलं 3-4 चमचे भरून मी घालती आहे, त्याच्यामुळे कोरडेपणाही येतो सारणाला. म्हणून जास्तीचं पीठ घातलं तरी चालेल, तेवढं जिरून घेतं ते, बिलकुलही असं ओलावा वगैरे राहत नाही आणि चवीला सुद्धा छान लागते. तर तुम्ही बघू शकता मसाला तयार आहे.
या मसाल्यामध्ये तुम्ही ढोबळी मिरची स्टफ करून घेऊ शकता, मिरच्या स्टफ करून घेऊ शकता. वरून घालूया आपण आता एक लिंबाचा रस, त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो, म्हणून लिंबू स्किप करू नये. आता हे सगळं मिक्स करा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, आणि सारण तयार आहे. जेवढं लागेल तेवढं सारण वापरा आणि उरलेलं फ्रीजमध्ये ठेवू शकता पुढच्या फेरीसाठी, किंवा मी जसं सांगितलं तुम्हाला ढोबळी मिरचीमध्ये तुम्ही स्टफ करू शकता, किंवा तिखट मिरच्या ज्या आहेत छोट्या त्याच्यामध्ये सुद्धा घालून फक्त तेलावर हलकेसं परतून घ्या मंडळे, अतिशय चविष्ट लागतात, नक्कीच ट्राय करा. तर सारण तयार झालेलं आहे. आता तुम्हाला कित भरण्यासाठी कितपत गरम तुम्ही हातामध्ये चटके घेऊ शकता, तितपत थंड करायचं आहे आणि स्टफ करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान पाणी सुटलं आहे कारल्यांना. आता हे सारणसुद्धा हलकंसं थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला भरायचं आहे. तुम्ही बघू शकता सारणाला छान बाइंडिंग आलेली आहे, म्हणून बिलकुलही असं सुटणार नाही आहे किंवा निघणार नाही आहे. एकदम परफेक्टली आपण स्टफ केलेलं आहे. हे फक्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि जसं हा कारला आपण स्टफ करून घेतलेला आहे, तसं बाकीच्या कारल्यांचे पीसेससुद्धा भरून घ्यायचे आणि फक्त तळून घ्यायचे. जसं भरलेली कारल्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते मंडळे, भरलेले मिरच्यासुद्धा मी दाखवलेले आहेत, तर रेसिपी नक्की चेक करा. कुठलीही रेसिपी जर सिम्पली स्वादिष्टमध्ये हवी असेल तर फक्त टाईप करा यूट्यूबवर सिम्पली स्वादिष्ट आणि पुढे त्या रेसिपीचं नाव. आता तळून घेऊया. तर कढईमध्ये पुन्हा आपण 1.5 चमचा तेल घातलं आहे आणि याच्यामध्ये फक्त ह्या प्रकारे तळून घ्यायचे आहेत. आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे, बिलकुलही डीप फ्राय वगैरे करायची गरज नाही आहे. थोडा वेळ हाय फ्लेमवर ठेवायचं आहे कारण कारला ऑलरेडी मऊ पडलेला आहे, जास्ती वेळ लागणार नाही. हलकंसं हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर 2 मिनिटानंतर लो ते मिडियम फ्लेमवर ठेवा आणि थोड्या वेळानंतर फ्लिप करा. तुम्हाला अंदाज येईल की कितपत झालं आहे. तर बघा छान असा हलकासा रंग आलेला आहे, कारली छान तळून झालेले आहेत. आता मऊ झाल्यात की नाही बघूया. हे बघा सुरीच्या मदतीने या प्रकारे तुम्ही चेक करू शकता, छान मऊ पडलेले आहेत. फ्लिप करून आपण जे सारण आहे त्याला वरती हलकसं खुसखुशीतपणा आणलेला आहे. खाताना छान वरती असं खुसखुशीतपणा तुम्हाला जाणवेल. आणि सारण तर काय आपण ऑलरेडी शिजवलेलं आहे म्हणून कच्चटपणाचा प्रश्नच येत नाही आहे. आता हाय फ्लेमवर पुन्हा 2 मिनिटं ठेवा, म्हणजे खाली कारल्यानं छान रंग येईल, थोडंसं कुरकुरीतपणा येईल. तर मंडळी आता डाळ भात भाजीसोबत भरलेली कारली साईड डिश म्हणून सुद्धा सर्व्ह करा. जेव्हा आम्ही कधी रेसिपी बनवतो त्यानंतर एडिटिंग वगैरे होतं आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी किंवा प्लॅन करून आम्ही रेसिपी त्याच दिवशी खाल्ली जाते आणि घरच्यांनी सगळ्यांनी खूप आवडीने खाल्लं आहे, बिलकुलही कडू लागलं नाही. कारण टिप मी आत्ता तुम्हाला देते, जे आपण मीठ हळद वगैरे लावलं होतं तेव्हाचं जे पाणी सुटलं 10 मिनिटं ठेवल्यानंतर त्या पाण्यामध्ये बरंचसं कडूपणा निघून गेला होता, त्यामुळे ही कारली बिलकुलही कडू लागली नाही. तर मंडळी नक्कीच बनवा, स्वतःही खा, खास करून तुमच्या मुलांना बनवून द्या. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला, गरम मसाला आणि हळद ऑर्डर प्लेस करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि ऑर्डर प्लेस करा अशा चमचमीत रेसिपींसाठी. आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.